तर पंतप्रधान प्रसारमाध्यमांना घाबरतात. इतक्या कालावधीमध्ये एक तरी प्रेस देशाच्या पंतप्रधानांनी घेतली काय? आणि खुला चॅलेंज राहुलजींनी दिल्यानंतर सुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळं हे जे बकवास स्टेटमेंट आहे याला फार काही आम्ही महत्त्व देत नाही. राहुल गांधी यांना अर्बन नक्षलवाद्यांनी घेरला असं देखील फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. अराजकता बाजूने 180 संघटन जवळपास त्यामध्ये त्यांनी चौकशी करावी. गृहमंत्री आहेत, बाताच्या काय करतात, तोंडाच्या बाता केवळ. गृहमंत्री आहेत ना, तुम्हाला चौकशी करायला कोण थांबवत आहे? अर्बन नक्षलवादी आहेत की रुरल नक्षलवादी आहेत, नक्षलवादी आहेत. जर या देशातील ओबीसीच्या संघटनांना फडणवीस जर नक्षलवादी म्हणून म्हणत असतील, अर्बन नक्षलवादी म्हणत असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना, तर या संस्थांचा अपमान आहे. हा संस्थांचा अपमान करतायत. ओबीसीच्या दलित आदिवासी या संघटना जे काही चालवत आहेत ते अर्बन नक्षलवादी जर यांना दिसत असतील, त्यांनी पोलीस लावावे पुढे आणि कोणकोणाचे चेक करावे. ह्यामध्ये केवळ पळवाटा पराभव पुढे दिसतो म्हणून वाटेल त्या प्रकारचे आरोप करणं हे आता भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे. काल महायुतीच्या सभेमध्ये सरकारनं जे आहे ते 10 सूत्री कार्यक्रम दिलेला, त्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मोफत सिलेंडर, इलेक्ट्रिक बिल मध्ये सवलत, अशा सगळ्या घोषणा केल्या. हे आता राहणारच नाही. आतापर्यंत का नाही दिलं? 3 वर्ष सत्तेत होतात, खुर्ची उभवत होतात, 10 वर्ष झालेत तुमच्या हातात सत्ता आहे, 2 वर्ष आमची नक्षलवादीची आपल्या 2 वर्ष आमची ह्याला कोरोनाची सोडली तर 10 वर्षापासून सत्तेची खुर्ची उभवणाऱ्यांना त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी आठवल्या नाही. आणि हे आता सांगताय शेतकरी कर्ज, मला वाटतं शिंदे 23 तारखेपर्यंत मुख्यमंत्री आहेत, 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत. मग या योजनांची पूर्तता करणार कोण? भाजपाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उघड विरोध केलेला आहे. उघड लपून नाही, स्टेटमेंट आलेले आहेत. जर देशाचे गृहमंत्री अमित शहा कर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करत असतील, तर इथे कर्जमुक्तीच्या गोष्टी करत असतील, तर याला शेतकरी विश्वास ठेवेल आणि भाजपचा याला पाठिंबा आहे का? भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावं. ज्या ज्या